जाता असताना ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता। विश्वविख्यात बंगाली महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षण तज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत आणि जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते आहेत। आज आपण जी कविता पाहणार आहोत, जाता असताना, ही बंगाली कविता आहे आणि तिचं मराठीमध्ये स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे। या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंक्तीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेलं आहे। पाहूया आपण कविता। जाता असताना सूर्याचे डोळे पानावले। सूर्य कुठे निघालेले? मावळतीला। असताना म्हणजे मावळतीला, आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत। डोळे पानावले का? जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले। सूर्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत कारण तो विचार करतो, दिवसभर या जगाला मी चैतन्य दिलेले, उजळत ठेवलेले, आणि आता जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, मी गेल्यानंतर या जगाचे हित कोण करणार, असा विचार त्याच्या मनात आलेला आहे। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा। मी असताना गेल्यानंतर संपूर्ण धरती, धरा म्हणजे धरती, अंधारात बुडून जाईल, सर्वत्र काळोख पसरेल। कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा। त्वरा म्हणजे घाई। ही पृथ्वी मी असताना गेल्यानंतर अंधारात बुडून जाईल, तेव्हा कुणीतरी तिला अंधारापासून वाचवण्यासाठी पुढे या, लवकर पुढे या, करा करा हो त्वरा। पण कुणी न उठती ए ना पुढती, कुणा नाशक शाश्वती। कुणी न उठती ए ना पुढती, सूर्याने अंधारापासून पृथ्वीला वाचवण्याचे आवाहन केल्यानंतर सुद्धा कोणीही उठून पुढे आलेलं नाही। कुणी न उठती ए ना पुढती, पृथ्वीला वाचवायला, अंधारापासून वाचवायला कोणी पुढे आलेलं नाही का? कोणास ना शाश्वती। शाश्वती म्हणजे भरोसा, विश्वास। अंधारापासून पृथ्वीला वाचवण्याचा विश्वास, भरोसा कोणामध्येच नव्हता, म्हणून कोणी आलेलं नाही। इतक्यात काय झालेलं आहे? इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती। आता कोण पुढे आलेले? पणती। पणती पुढे आली कशी? इकडे तिकडे बघत हळूची। इकडे तिकडे बघत हळूच एक छोटीशी पणती पुढे आली। विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास करा, मम तेजाने जमेल तैशी उजळून टाकीन धरा। अतिशय नम्रपणे लीन होऊन, विनम्र भावे लीन होऊन ती छोटीशी पणती झुकून सूर्याला म्हणाली। काय म्हणाली? हे तेजोमय सूर्या, मला जमेल तशी ही धरती मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकेन। मम तेजाने जमेल तैशी उजळून टाकील धरा। ही पृथ्वी माझ्या तेजाने, माझ्या शक्तीप्रमाणे मला जसं जमेल तसं मी उजळून टाकील। वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले। तिचं हे बोलणं ऐकून, वच म्हणजे बोलणे, वच हे ऐकून त्या तेजाचे, तेजाचे म्हणजे सूर्याचे,
तिचे ते बोलणे ऐकून सूर्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले, डोळे ओलावले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. पंडित ते बोलणं ऐकून अत्यंत समाधानी मनाने सूर्यद्वारे तो मावळतीला झुकला, सूर्यास्त झाला, जाता असताला. अशी ही कविता आहे. या कवितेमध्ये सूर्य आणि पंटी यांचं प्रतीक वापरलेलं आहे. सूर्य आणि पंती हे दोघेही प्रतीके तेजाचे आहेत. सूर्य हे तेजाचे नैसर्गिक प्रतीक आहे आणि पंटी हे मानवनिर्मित प्रतीक आहे. लाखो वर्षे सूर्यगोल हा आकाशात तळपत राहिलेला आहे आणि चराचराला ऊर्जा, प्रकाश, चैतन्य देत राहिलेलं आहे. सूर्यप्रकाशामुळे मानवी जीवन फुलते. सूर्याने मानवी तनमनाला कायमच उजळत ठेवलेलं आहे. पंटी हे सूर्याचे आपत्य आहे. ते महाप्रचंड तेजाचे छोटेसे रूप आहे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार पंटीही अंधार दूर करण्याचे कार्य करत आहे. सूर्यास्ताला गेल्यानंतर मानवी जीवन उजळत ठेवण्याचे व्रत पंटीने अंगीकारिलेले आहे. त्यामुळे महातेजो गोला इतकंच तिचाही त्याग जो आहे तो महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे या दोन्ही प्रतीकांतून स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा मोलाचा संदेश आपल्याला मिळतो. सेवाभाव चिरंतन मनात ठेवून कार्यरत होण्याची शिकवण देणारी ही छोटीशी कविता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.